सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये। संपूर्ण महाराष्ट्रात सध्या गणेश उत्सवाची धूम पाहायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घरगुती आणि सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये विविध प्रकारच्या आकर्षक असा देखावा निर्माण करून लोकांना आकर्षित करण्याचे काम विविध मंडळ आणि घरगुती गणेश बाप्पाच्या प्रतिमांच्या माध्यमातून करण्यात येत आहेत। असाच एक सुंदर असा देखावा गोंदिया शहरातील अपना गणेश उत्सव मंडळ सिव्हिल लाईन गोंदिया येथील हिमालय पर्वताचा एक सुंदर देखावा करून या पर्वताच्या मध्ये गणपती बाप्पाची आकर्षक अशी मूर्ती साकारली आहे। आणि हा सुंदर देखावा बघण्यासाठी गोंदिया शहरातील आणि परिसरातील नागरिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत। येवला शहरातील मधली गल्ली येथील श्री स्वामी समर्थ मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी महिषासुराचा वध हा सजीव देखावा सादर केला असून हा देखावा पाहण्यासाठी येवलेकरांची एकच गर्दी झाल्याची यावेळेस पाहायला मिळाले। दरवर्षी हे मंडळ विविध असे स्वामी समर्थांवर आधारित तसेच धार्मिक सजीव देखावे सादर करत असतात। येवले शहरातील विठ्ठल नगर भागातील ड्रीम सिटीचा राजा या मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराचा उभेहूब देखावा सादर केला असून हा देखावा बघण्यासाठी गणेश भक्तांची एकच गर्दी होताना पाहायला दिसत आहे। हा तिरुपती बालाजी मंदिराचा देखावा उभा करण्याकरिता येथील मंडळाच्या कार्यकर्त्यांना 3 महिन्याचा कालावधी लागला होता। मागील 2 दिवसांपासून बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे आष्टी तालुक्यातील मांडवा नदीला पूर आला आहे। मात्र याच पुरातील पाण्यातून नागरिक जीवघेणा प्रवास करत असल्याचे पाहावयास मिळत आहे, त्यामुळे मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही। बुलढाणा शहरातील इंग्रज काळीन असलेल्या संगम तलावाची माती भीत मोठ्या प्रमाणात खचल्याने संगम तलाव फुटण्याच्या मार्गावर आहे। सध्या खचलेल्या भिंतीतून हजारो लिटर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तलाव परिसरात जोरदार पाऊस पडल्यास तलावाची भिंत पूर्णपणे कोसळून लाखो लिटर पाण्याचा विसर्ग मोठी दरीच्या माध्यमातून पलढग धरणात होण्याची भीती निर्माण झाली आहे। संगम तलावाबाबत बुलढाणा नगर परिषदेचा हलगर्जीपणा समोर आलाय। तर दरम्यान याच संगम तलावात नगर परिषदेने गणेश विसर्जनाची व्यवस्था केली आहे, त्यामुळे या ठिकाणी मोठ्या अनुचित घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे अनंत चतुर्थी निमित्त 2 ठिकाणी छोटे गणपती विसर्जन तर 2 ठिकाणी मोठे गणपती विसर्जन करण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे। या ठिकाणी विविध भागातील अधिकारी व महानगरपालिका कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। नागरिकांची गैरसोय होऊ नये या हेतूने प्रशासनाच्या वतीने तयारी करण्यात आली आहे। तरी नागरिकांनी गणपती नदीमध्ये न विसर्जित करता आम्ही दिलेल्या ठिकाणी विसर्जित करावे व जे काही निर्माल्य जमा झालेले आहेत ते निर्माल्य नदीमध्ये न टाकता प्रशासनाने उपाययोजना म्हणून निर्माल्य साठवण्यासाठी टीम तयार केली आहे। त्या टीमकडे निर्माल्य द्यावे जेणेकरून नदीमध्ये कुठले प्रदूषण होणार नाही, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी सर्व नागरिकांना केले आहे। भारतामध्ये पूर्वी आयुर्वेदाला खूप महत्व होते। कुठलाही आजार झाला की आयुर्वेदाने तो बरा व्हायचा, पण आज सर्वजण ॲलोपॅथीच्या दिशेने वळले आहेत, त्यामुळे कुठेतरी आयुर्वेदाचं महत्व पटवून देण्यासाठी शास्त्रीय नगरमधील शर्मा परिवाराने आपल्या घरी विराजमान केलेल्या गणराया समोरचक्क आयुर्वेद शाळाच उभा केली आहे। यामध्ये सर्व प्रकारच्या जडीबुटी त्या ठिकाणी त्यांनी ठेवल्या आहेत, जेणेकरून आता तरी युवा पिढीने निदान थोडे तरी आयुर्वेदाकडे वळावं हे महत्व सांगण्यासाठी या ठिकाणी हा आयुर्वेदाचा देखावा नीता शर्मा यांनी त्यांच्या घरात तयार केला आहे व संपूर्ण घराला लाइटिंगने सजवले आहे। मथुरामध्ये भीषण रेल्वे अपघात झालाय। उत्तर प्रदेशातील मथुरा येथील रेल्वे स्टेशनवर ट्रेन रुळावरून थेट प्लॅटफॉर्मवर चढली आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। ही घटना घडली त्यावेळी ट्रेनमध्ये कोणतीही प्रवासी उपस्थितीत नव्हते। अपघातापूर्वी सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरले होते, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय।
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदी समीर भुजबळ यांची निवड जवळपास निश्चित झाली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट सांगितलं आहे की समीर भुजबळ यांना आम्ही जबाबदारी देणार आहोत, असं सुनील तटकरे म्हटले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी 4 वाजता गरवारे क्लब येथे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत समीर भुजबळ यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जन्म आणि मृत्यूची नोंद कायदा 2023 देशभरात 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार आहे. म्हणजेच आतापासून जन्म प्रमाणपत्राचं खूप महत्व वाढणार आहे. हे शाळा प्रमाणपत्र, कॉलेज प्रवेश, ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करताना, मतदार यादीत नाव समाविष्ट करताना, आधार नोंदणी, विवाह नोंदणी किंवा सरकारी नोकरीच्या अर्जासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं काही दिवसांपूर्वी एक अधिसूचना जारी करून यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे. सह्याद्री बुलेटिन मध्ये इथे संभवत, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News 24 सह्याद्री.